नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते. आजच्या या लेक्चरमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये महत्त्वाचा असणारा भाग म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावरील माहिती पाहणार आहोत. आजच्या या लेक्चरवर मी तुम्हाला मी त्या दिवशी त्या आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं की अध्ययनावर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत, जसं अनुवंश आहे, परिस्थिती आहे किंवा परिसर आहे, ह्या घटनाचा किंवा ह्या गोष्टीचा अध्ययनावर कशा प्रकारे परिणाम होतो हे आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं. त्याचप्रमाणे संवेदना आणि अवबोध हे नेमकी संकल्पना काय आहे हे सुद्धा तुम्हाला स्पष्ट करून मी आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं. आणि त्यातला थोडासा राहिलेला भाग म्हणजे संवेदना आणि अवबोध हे स्पष्ट झाल्यानंतर अवबोधातील काही दोष असतात, ते दोष आपण आजच्या या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर बघा, अवबोधातील दोषामध्ये दोन दोष असतात, इंद्रिय भ्रम आणि चित्तभ्रम, असे दोन दोष आपल्याला सांगता येतात. मग इंद्रिय भ्रम म्हणजे काय? तर बघा, इंद्रिय भ्रम म्हणजे उद्दीपक अस्पष्ट असला तर ज्ञान इंद्रियाकडून चुकीचा अर्थ लावला जातो. उद्दीपक म्हणजे काय? एखादं दिसणारं वस्तू, ते जर अस्पष्ट असेल तर आपल्या ज्ञान इंद्रियाकडून जो मॅसेज आपल्या मज्जातंतूपर्यंत किंवा त्या संस्थेपर्यंत पोचतो तो कसा पोचतो? तो चुकीचा अर्थ पोचतो. त्यामुळे काय होतो, आपण जे उद्दीपक पाहतो त्यातून निर्माण होणारी संवेदना असो किंवा त्या संवेदनेला लागलेला अर्थ आणि त्यातून निर्माण झालेला अवबोध हा कसा असतो? चुकीचा असतो. त्यामुळे इंद्रिय भ्रम हे सुद्धा एक मोठं दोष आपल्याला अवबोधातील सांगता येईल. उदाहरणाद्वारे तुम्हाला स्पष्ट करून सांगायचं झालं, समजा रस्त्यावर पडलेले एका दुधाच्या बाटलीचं टोपण आहे किंवा भूच आहे आणि ते टोपण चमकत आहे उन्हात, बरोबर आहे. ते दुधाच्या बाटलीचं टोपण चमका लागल्यावर आपल्याला काय वाटतं? ते रुपयाच्या नाण्यासारखं वाटतं आणि आपण तो ते नाणं किंवा ते टोपण असं उचलतो तेव्हा लक्षात येतं की हे नाणं नसून ते काय आहे, तर बाटलीचं भूचण आहे किंवा टोपण आहे. मग हे कशामुळं झालं? तर इंद्रिय भ्रम. आपल्याला ती वस्तू दिसली नाण्यासारखी, पण ती अस्पष्ट अशी दिसलेली होती, त्यामुळं इंद्रिय भ्रम निर्माण झाला आणि आपण ते चुकीचा किंवा आपल्या ज्ञान इंद्रियाकडून त्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. आणखी एक उदाहरण दिलं तर तुम्हाला ते मस्त लक्षात राहील, जसं कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरून जातो. कशामुळं? त्याचे जे शरीरिष्टी आहे किंवा इंद्रियामुळं आपल्याला असं वाटतं की हे लांब आहे, मग हा सापच आहे. हा झाला अस्पष्ट उद्दीपकामुळे हे निर्माण झालेलं एक दोष आपल्याला सांगता येईल. आणखी दोन उदाहरण देते, हेच उदाहरण जसेच्या तसे पेपरमध्ये विचारलेले मी पाहिलेले आहेत ह्या 6 पेपरमध्ये. त्यामुळे आणखी राहिलेले जे दोन उदाहरण आहेत ते म्हणजे की पाणी असलेल्या काचेच्या भांड्यात ठेवलेली लाकडी पट्टी वाकडी आहे, हे सुद्धा कशाचं उदाहरण आपल्याला सांगता येईल का? इंद्रिय भ्रमचंच उदाहरण आहे. आणि आणखी एक उदाहरण आहे इंद्रिय भ्रम या दोषाचं, जसं शेजारच्या रुळावरून चालणाऱ्या आगगाडीकडे पाहून आपली गाडी सुरू झाली असा जो भास होतो तो भासही इंद्रिय भ्रमामुळेच होतो आणि ह्या दोषामुळेच तो निर्माण होतो, कारण ज्ञान इंद्रियाकडून चुकीचा अर्थ असा लावला जातो. असं या प्रकारे इंद्रिय भ्रम कशा प्रकारे निर्माण होतो किंवा तो दोष कसा निर्माण होतो हे पाहिलं. आता पाहूया चित्तभ्रम. तर चित्तभ्रम म्हणजे नेमकं काय तर ते पाहूया. चित्तभ्रमामध्ये काय असतं? उद्दीपक समोर नसताना आपणास भास होतो. इंद्रिय भ्रमामध्ये उद्दीपक असतं पण कसं असतं? अस्पष्ट असतं. आणि चित्तभ्रमामध्ये काय असतं? उद्दीपक नसतं पण आहे असा जो भास होतो ते चित्तभ्रम या दोषामुळे होतं. जसं तुम्हाला सांगायचं झालं की उद्दीपक नसल्यामुळे काय होतं, संवेदना निर्माण होत नाही. इथं उद्दीपक नसतं चित्तभ्रमामध्ये पण ते असल्याची जाणीव होतं आणि त्याच्यामुळे आपल्या संवेदना निर्माण होत नाही, तर मनाच्या विशिष्ट प्रकारच्या अवस्थेमुळे चित्तभ्रम होतो हे लक्षात असू द्या. पेपरमध्ये विचारलं जातं मनाच्या विशिष्ट प्रकारच्या अवस्थेमुळे डॅश डॅश होतो, चित्तभ्रम होतो की इंद्रिय भ्रम होतो, तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे चित्तभ्रम होतो. आणि भावनाशोभ हे चित्तभ्रमाचे प्रमुख कारण आहे. आपल्या जे भावना आहेत ते चित्तभ्रमाचं प्रमुख कारण सांगता येईल. आणि मनाची अतिसंवेदनशील अवस्था तसेच विचारापेक्षा भावनेला प्राधान्य देण्याची जी वृत्ती आहे यामुळे सुद्धा चित्तभ्रम निर्माण होतात किंवा ह्याच्यामुळे चित्तभ्रम निर्माण होण्याची आपल्याला कारणे सांगता येतील. त्यानंतर आपल्याला सांगता येईल चित्तभ्रमाविषयी अधिक माहिती. तर बघा, काही वेळा मृत झालेली व्यक्ती आपणास हाक मारित आहे असा भास होतो, तो कशामुळे होतो? चित्तभ्रमामुळे. उद्दीपक समोर आहे का, मेलेली व्यक्ती आपल्यासमोर आहे का, नाही आहे, पण तसा भास होणं हे चित्तभ्रम या दोषामुळं होतं. आणि चित्तभ्रम हे
कसं आहे व्यक्तिगत असतं हे लक्षात असू द्या. आणि चित्तभ्रमात वास्तवता असते का? नसते. चित्तभ्रमात वास्तवता नसते, ते आपलं काल्पनिक असतं. मेलेली व्यक्ती आपल्यासमोर आहे हे आपण कल्पनेने किंवा आपल्या काल्पिकतेने ते आपल्याला दिसत असतं. आणि चित्त आणि ते कशामुळं आपली भावना आपल्या भावना किंवा अतिसंवेदनशील अवस्थेमुळे आपल्याला ते समोर दिसत असतं. आणि चित्तभ्रम हा व्यक्तीच्या आंतरिक अवस्थेमुळे निर्माण होणारी ही एक दोष आहे किंवा ही अवस्था आपल्याला सांगता येईल. मग चित्तभ्रम वारंवार होणे चांगले आहे का? तर चांगले नाही, कारण मानसिक रुग्ण निर्माण होतात अशा घटनेमुळे. आणि कदाचित त्यातून काय होतं तर तीव्र स्वरूपाची मानसिक व्याधी निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून चित्तभ्रम हे आपल्या शरीरासाठी योग्य नाही. अशा प्रकारे आपण अवबोधातील दोन दोष आहेत इंद्रिय भ्रम आणि चित्तभ्रम याविषयी माहिती पाहिली. आता आपण पाहूया अवबोधातील आकृती आणि पार्श्वभूमी. नेमकं अवबोधातील आकृती कशाला म्हणायचं आणि पार्श्वभूमी कशाला म्हणायचं हे आपण पाहू. त्यालाच आपण फिगर अँड बॅकग्राऊंड असं सुद्धा म्हणतो. तर यामध्ये काय आहे, यामध्ये फक्त मी तुम्हाला समजावून सांगणार आहे, पॉईंट नाही. फक्त लक्ष देऊन तुम्ही ऐका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अवबोधातील आकृती म्हणजे नेमकं काय आणि पार्श्वभूमी म्हणजे नेमकं काय. बघा, एखादं तुम्ही उदाहरणं देते त्यामुळे तुमच्या पक्कं लक्षात राहील. एखादं नवीन वर्षाचं कॅलेंडर तुम्ही पाहतात आणि त्या कॅलेंडरवर चित्रातील एखादी स्त्री असेल, त्या कॅलेंडरवर एक स्त्रीचं चित्र असेल आणि ते लक्षवेधक असेल तर तिच्याकडे आपलं लक्ष जातं, कारण ती आकर्षक असते किंवा मस्त चित्रातली ती स्त्री दाखवलेली असते. तर मग त्यामुळं काय होतं, ती चित्रातील जी स्त्री आहे ती काय ठरते, ती आकृती ठरते. समजा चित्रात चहाचा मळा पण आहे आणि समोर ती स्त्री उभी आहे, पण ती मळा जी झाला ती काय झालं, अवबोधातील पार्श्वभूमी झाली. आणि ती स्त्री जी आहे ती आकृती आहे आणि वर निळे आकाश पण आहे त्या चित्रामध्ये. मग चहाच्या मळ्यात इतर व्यक्ती आहेत, आकाश आहे आणि ती स्त्री आहे. आणि चित्रातील अन्य भागाकडे आपले लक्ष जाते का? त्या मानाने जातं, पण कमी जातं. जसं चित्रातल्या स्त्रीकडे आपलं लक्ष जातं, त्या मानाने बाकीचा जे भाग आहे त्याकडे आपले लक्ष कमी जातं. मग इतर गोष्टीच्या तुलनेने जी गोष्ट आपल्याला अधिक उठून दिसते त्या गोष्टीला आपण आकृती किंवा फिगर असं म्हणतो. आणि उरलेल्या ज्या कमी लक्षवेधी किंवा आपलं लक्ष ज्या गोष्टीकडे कमी जातं त्याला आपण पार्श्वभूमी असं म्हणतात. हे लक्षात असू द्या. हे जर उदाहरण तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवलं तर कशाही प्रकारचं उदाहरण तुम्हाला पेपरमध्ये विचारलं तर लक्षात असू द्या. चित्रात कॅलेंडरमधील चित्र आहे, चित्रामध्ये अनेक भाग दिलेले आहे, जसं आकाश दिलेलं आहे, मळा दिला आहे, इतर व्यक्ती दिलेत, पण एक स्त्री उभी आहे. आपलं लक्ष त्या स्त्रीकडे पटकन जात असेल तर ती स्त्री झाली त्या चित्राची आकृती आणि इतर जे भाग आहेत त्या चित्राचे झाली पार्श्वभूमी. हे लक्षात असू द्या. आणखी एक उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं, लग्न मंडपात वर वधू अधिक उठून दिसतात, त्यामुळं काय होतं, वर वधू आकृती मांडव सजावट त्या पाहुणे असतात लग्नाला आलेले रुखवत भटजी हे सारे काय झालं पार्श्वभूमीत मोडतात. लग्नातील वरवधू ही आकृती झाली आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत किंवा बाकीचे जे भाग आहेत ते झाले ते चित्राची किंवा त्या भागाची किंवा त्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी. तर संगीताच्या कार्यक्रमात गायक आकृतीत गायक असतो, आकृती असतो. आणि तबला हार्मोनियम वादक अन्य साथीदार प्रेक्षक हे काय असतात, पार्श्वभूमी असतात. हे लक्षात असू द्या. वर्गात शिक्षक आकृती असते, वर्गात जेव्हा शिक्षक शिकवत असतात तेव्हा आकृती काय असते, शिक्षक असते, कारण आपलं पूर्ण लक्ष शिक्षकाकडे असतं. आणि साऱ्या गोष्टी कशात असतात तर पार्श्वभूमी या भागात असतात. हे लक्षात असू द्या. अशा प्रकारे आपल्याला आकृती आणि पार्श्वभूमी यामधील फरक सांगता येईल. लक्षात एखादं उदाहरण ठेवलं तर पेपरमध्ये कसं जरी फिरून प्रश्न विचारला तर तुम्हाला ते स्पष्ट करता येईल. मग काही आकृती किंवा बाह्य जगाचे ज्ञान मिळवणारे जे अवबोध आहे एक मूलभूत मानसिक प्रक्रिया आहे तुम्हाला माहिती आहे. मग अध्ययनार्थ्याला बाह्य जगाचे यथार्थ ज्ञान मिळवावे म्हणून शिक्षकांनी काय केलेलं आहे, जागरूक असायला पाहिजे. मग त्यासाठी काय करावं, तर आकृती पार्श्वभूमी यातील फरक शिक्षकांनी व्यवस्थित समजावून सांगावा. त्याचप्रमाणे अवबोधातील काही दोष आहेत ते पण दोष व्यवस्थित शिक्षकांनी समजावून सांगितल्यास ते विद्यार्थ्याच्या पटकन लक्षात राहतील आणि त्यांना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मदत होईल. अशा प्रकारे आपण हे थोडकं आणि मोजकं पण महत्त्वाचं असं लेक्चर इथं आपण घेतलेलं आहे. जर तुम्हाला चॅनल आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला मानसशास्त्राविषयी किंवा बालमानसशास्त्रामध्ये काही अडचणी असतील तर कमेंटमध्येही सांगायला विसरू नका. आता आपण इथंच थांबूया. धन्यवाद.